नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय नारळी पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा विशेष रेसिपी याआधी आपण कोकोनट रबडी सँडविच आणि ओल्या नारळाची बर्फी पाहिली आहे आज आपण पाहतोय गुळ घालून केलेली ओल्या नारळाची बर्फी यांची रेसिपी जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा कोणत्याही प्रकारचा पाक खवा दूध मलई हे काही सुद्धा आज आपण वापरणार नाही होत कोणत्याही प्रकारचा पाक करायचं नाही म्हणजे पाक घट्ट होतोय की पात याचं कोणतंही टेन्शन नाही शुगर म्हणजे डायबिटीज मुळे साखरेचे पदार्थ खाण्यास आता मर्यादा आल्यात आणि आजकाल सगळेच डायट कॉन्शियस झालेत म्हणूनच आज आपण करतोय गुळ घालून केलेली ओल्या नारळाची बर्फी कोणी सहज करू शकेल इतकी सोपी चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला गुळ घालून केलेली ओल्या नारळाची बर्फी बिनसाखरेची नारळ बर्फी करण्यासाठी आपल्याला सहा वाट्या खवलेला नांगरं आणि दोन वाट्या चिरलेला बारीक गूळ लागेल जर तुमच्याकडे खोवलेलं खोबरे नसेल तर किसणीच्या अगदी बारीक खोलणं तुम्ही ते किसून घेऊ शकता आणि गूळ सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यात खळे असता कामा नाहीत चला तर मग आपण बर्फी करायला सुरुवात करूया आता गरम कढईमध्ये एक टेबल स्पून साजूक तूप घालायचंय आणि या साजूक तुपावर आपल्याला हे खोवलेलं खोबरं घालायचं आणि मध्यम आचेवर हे खोवलेलं खोबरं आपल्याला दहा मिनटं एकसारखं परत राहायचंय आपण याआधी जी नारळ बर्फी केली होती ती, ती आपल्याला अगदी पांढरी शुभ्र करायची होती म्हणून ते खोवलेलं खोबरं अगदी पांढरं शुभ्र होतं त्यामध्ये खोबऱ्याच्या पाठीचा लालसर भाग अजिबात आला नव्हता हो परंतु आज आपल्याला गुळाची बर्फी करायची म्हणजे हा लाल भाग थोडासा आला तरी काहीच हरकत नाहीये आपल्याला हो हे खोवलेलं खोबरं अगदी कोरडं करायचं नाहीये परंतु खोबरं किसल्या आहे त्याचा जो ओलसरपणा असतो तो फक्त आपल्याला घालवायचा आहे हे पहा आपल्या खोबऱ्यातून वाफा निघायला सुरुवात झाली आपलं खोबरं थोडंसं कोरडं झालंय आता यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला मंदा आचेवर दहा मिनटं एकसारखं परतत आहे म्हणजे गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचंय गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची आहे मंदा आचेवरच आपल्याला हे मिश्रण परतत राहायचंय जर तुम्हाला नारळ खोवूनही घ्यायचा नसेल किसूनही घ्यायचा नसेल तर काय करायचं खोबऱ्याचे स्लाईस करायचे तासभर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि तासाभरानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यात ते हळूहळू फिरवून घ्यायचे त्यामुळे काय होतं स्लाईस फ्रीजमध्ये कडक झालेले असतात त्यामुळे बारीक करताना त्यांना पाणी सुटत नाही त्या अगदी खोवलेल्या नारळासारखेच बारीक होतात हे पहा आपल्या खोबऱ्यामध्ये गुळ पूर्णपणे आहे त्याचा रंग सुद्धा बदललाय आता यामध्ये अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरा पावडर पाववाटी मिल्क पावडर आणि एक टी सुंठ वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपल्याला साखरेचे पदार्थ करायचे असतात तेव्हा आपण वेलचीचा वापर करतो परंतु जेव्हा आपण गुळाचे गोड पदार्थ तयार करतो त्यामध्ये सुंठ आणि जायफळ यामुळेच त्यांची खरी रुची वाढते तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही तो स्किप करू शकता आणि जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम खाब्याचा वापर करू शकता किंवा मिल्क पावडर आणि खवा हे दोन्ही घटक पदार्थ जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही अर्धी वाटी दुधावरच्या साईचा देखील वापर करू शकता यापैकी जर तुमच्याकडे कोणतेच घटक पदार्थ उपलब्ध नसतील किंवा तुम्हाला वापरायचे नसतील तर काहीच हरकत नाही गूळ खोबरं आणि सुंठ वेलची जायफळपूड यावरसुद्धा ही आपली बर्फी अगदी छान तयार होते फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा आपण हे मिश्रण परतत राहतो तेव्हा ते गोळा होईपर्यंत परतून घ्यायचे हे पहा आपलं मिश्रण आता घट्ट झाले परतताना ते आता हाताला जड लागायला लागले आणि त्याचा गोळा व्हायला सुद्धा सुरुवात झालीय आणि मिश्रणाला चकाकी सुद्धा आलीये म्हणजे आपलं मिश्रण आता बर्फी करण्यासाठी परफेक्ट तयार झाले आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि लगेचच बर्फी सेट करायला घेऊया हे पहा इथे आधीच मी ट्रेला साजूक तूप लावून घेतलं होतं आता चमच्या सहाय्याने ट्रेमध्ये हळूहळू हे मिश्रण होतो या तुमच्याकडे जर अशा प्रकारचा ट्रेन असेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही कोणत्याही ताटामध्ये पोपोटावर किंवा लाकडी चॉपिंग पार सुद्धा ही बर्फी सेट करू शकता किंवा मग बेकरी प्रॉडक्ट्स आईस्क्रीम पार्सलचे कंटेनर यापैकी कोणत्याही कंटेनरमध्ये तुम्ही ही बर्फी अगदी सहज सेट करू शकता हे पहा आपलं सर्व मिश्रण ट्रेमध्ये घालून झाले आता ते चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायचंय एक सारखं करून घ्यायचंय माझ्याकडे हे केकच्या साहित्यामधील लेवलिंग करण्यासाठीच एक प्लास्टिक टूल आहे त्यांना मी ही बर्फी अशा पद्धतीने सेट करून घेतोय प्रेस करून घेतोय तुम्ही तुमच्याकडे असलेल्या बाटीने ग्लासने किंवा डब्याने सुद्धा ही बर्फी अगदी सहज सेट करून घेऊ शकता प्रेस करून घेऊ शकता अशा प्रकारे व्यवस्थित प्रेस करून घेतल्यानं आपल्या बर्फीला आतमध्ये पोकी राहणार नाही रंग तर पहा किती सुरेख आलाय आपल्या मिश्रणाला लहानपणी शाळेत असताना अशा रंगाच्या खोबऱ्याच्या वाड्या किंवा साखर लावलेल्या खोबऱ्याच्या गोळ्या मिळायच्या अगदी तसा रंग आलाय आता सुरीच्या साहाय्यानं या मिश्रणाच्या आपण चौकोनी आकाराच्या वाड्या पाडून घेऊया मी ते चौकोनी आकाराच्या वाड्या तयार केल्या तुम्ही अगदी आयताकृती म्हणजे रेक्टांगल सुद्धा या वाड्या कट करू शकता आपल्या सर्व वाड्या पाडून झालेल्या आहेत आता आपण त्या मगजबीनं सजवूया तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुटने सजवू शकता किंवा यावर डेसिकेटेड कोकोनट पसरवून तो प्रेस करून घ्यायचा अशा पद्धतीने सजवणं होऊ शकतो हे पहा आपली सगळी बर्फी सजवून झाली आहे आता ही बर्फी आपल्याला थंड करण्यासाठी दोन तास तशीच बाजूला ठेवून द्यायची आहे किंवा मग एक तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्यात म्हणजे त्या व्यवस्थित सेट होतील मी तासभर फ्रीज मध्ये ठेवून देतोय हे पहा एका तासानंतर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेला ट्रे मी बाहेर काढलाय आता आपण यातील सर्व बर्फी सोडवून घेऊया आपली बर्फी अगदी सहज सुटली जाते कुठेही चिकटत नाही आहे किंवा तुटतही नाही आहे जर तुम्हाला बर्फी सोडताना त्रास होत असेल बर्फी सोडताना ती तुटत असेल किंवा चिकटत असेल तर काय करायचं साधारणपणे मिनिटभर हा ट्रे गॅसच्या फ्लेमवर धरायचा म्हणजे ट्रे गरम होऊन बर्फी खालून थोडीशी वितळेल आणि सहज पाणी सुटेल पाहताय ना तुम्ही आपली बर्फी सर्व बाजूंनी कशी एकसारखी झाली आहे आणि कशी जाडजूडसुद्धा झाली आहे आता तयार झालेली ही बर्फी आपण एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करूया कोकोनट आणि गावठी गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्यांनी सजवूया याआधी सुद्धा आपण ओल्या नारळाची सॉफ्ट लुसलुसीत शुभ्र बर्फी पाहिली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती जरूर पहा प्रेक्षकांनी साखर घालून केलेल्या ओल्या नारळाच्या बर्फीला भरपूर असा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्याचप्रमाणे ही कोकोनट रबडी सँडविच अगदीच नवीन रेसिपी आहे किती कलरफुल दिसते ना लहान मुलांना तर ती खूपच आवडते आणि आजची ही रेसिपी सुद्धा तुम्ही हो करून पहावा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सब्सक्राइब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद